गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा गुणारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथानंत राघवाचा श्रीराम शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी वावसावे तुझा दास बोधासी वा बोध मावे अपत्या परी पावनी प्रेम ग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ सर्व श्रोत्यांच्या हृदयस्थ परमेश्वरास आत्मा नमस्ते. आपण सध्या आवाज येतोय ना व्यवस्थित. आपण सध्या जुना दासबोध हळूहळू चाललाय का कारण मध्ये मध्ये बराच गॅप येतोय. तर 10वा समास आहे आपला विविध शिकवण म्हणून. आता येतो व्यवस्थित. समासाचं नाव आहे विविध शिकवण. आपण मी दरवेळेस थोडी आठवण करते कारण 1-2 महिन्याची गॅप आपल्या मध्ये पडते त्यामुळे की हा जुना दासबोध म्हणजे दासबोधाची पहिली आवृत्ती आहे. जो आपला 200 समासांचा जो दासबोध आहे त्याची ही पहिली आवृत्ती आहे. आणि समर्थांनी हा तपश्चर्या जेव्हा केली 12 वर्षाचे समर्थ बोलले तेव्हा लग्नाच्या आंतरपाठ ठरला सावधान म्हटल्यानंतर जेव्हा ते तिथून पळाले आणि टाकळी येथे तपश्चर्यासाठी आले त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघ्य 12 वर्ष. आणि त्यानंतर तिथे त्यांनी 12 वर्ष गायत्री पुरस्कार आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पारायण म्हणूया किंवा तप म्हणूया किंवा साधना म्हणूया खडतरपणे ते केलं कमरे एवढ्या पाण्यात उभारून. आणि त्यानंतर त्यांना तिथे रामचंद्रांचा प्रभू रामचंद्रांचा साक्षात्कार झाला. आणि त्या 12 ते 24 या कालखंडामध्ये लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे समर्थ. पहिला म्हणजे दासबोध. आणि त्यावेळेस कारण समर्थ त्यावेळेस काय होते आत्मज्ञान झालेलं आहे आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे त्यामुळे त्यांना आता मिळवण्यासारखं काही शिल्लक नव्हतं. आणि तेव्हा त्यांना वाटायचं की आपला त्यांचा एक शिष्य होता त्या काळामध्ये उद्धव. म्हणजे समर्थांचं वय 12 ते 24 आणि त्या उद्धवाचं वय 8 ते 10 सगळ्यात लहान आणि पहिला शिष्य तो होता. आणि त्याला समर्थ जेव्हा परमार्थामधली वाटचाल करण्याच्या दृष्टीने हा ग्रंथ त्याला सांगताना लिहिलेला आहे म्हणजे त्यांच्या डोळ्यासमोर जुना दासबोध लिहिताना एकमेव शिष्य उद्धव होता. आणि हा गुरु शिष्य संवाद आहे कारण आपले सगळेच गीता उपनिषद हे जर पाहिलं तर हे सगळे गुरु शिष्य संवाद आहेत. आता हा हा जुना दासबोध लिहिलं तर आपण म्हणू की एक गुरु शिष्य संवाद आहे. पण जो नवीन दासबोध आहे 200 समास हा एक सद्गुरु आणि अनेक शिष्य असा संवाद आहे. हे वेगळेपण आहे दासबोधाचं आणि हे पहिलं अवतरण आहे असं म्हणूयात आपण दासबोधाचं. तर हा संवाद जरी एक शिष्य आणि सद्गुरु यांच्यातला असला तरी पण याच्यामध्ये आपल्यासारख्या लोकांना समर्थांनी मार्गदर्शन केलेलं. आपण सगळे त्यांचे शिष्य आहोत. सद्गुरु समर्थ आत्मज्ञानी संत अद्वैत वेदांती मी हे का सांगते कारण आज विविध शिकवण हा जो समास आहे त्याच्या संदर्भात अद्वैत आणि वेदांती ह्याचा खूप संदर्भ आपल्याला घ्यावा लागणार आहे किंवा मिळणार आहे. आता हा आपण पाहिलं की काय पहिलं काय होतं तर मंगलाचरण होतं. मंगलाचरणामध्ये काय होतं समर्थांनी सद्गुरूंना वंदन केलं होतं गणेश शारदा सद्गुरू या सगळ्यांना वंदन केलं होतं. आणि त्याच्यानंतर
समर्थांनी रघुनाथ ध्यान म्हणजे पुन्हा सद्गुरूंचाच महिमा होता. आणि समर्थ असे संत एकमेव संत आहेत की ज्यांचे सद्गुरु हे परमात्मा स्वरूप आहे. बाकी सगळ्यांचे सद्गुरु पाहिले आपण, सद्गुरु एक तत्व आहे पण समर्थांना परमात्म्याकडूनच सगळं म्हणजे अनुग्रह म्हणा किंवा दर्शन म्हणा हे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं मिळालेलं आहे. बाकी सगळ्या संतांचे जे सद्गुरु होते हे मानवी रूपात होते पण समर्थांचे सद्गुरु मात्र प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र होते. म्हणून त्यांनी काय केलं, रघुनाथ ध्यान थोडंसं आपण उजळणी करू म्हणजे सोपं जाईल. त्याच्यानंतर त्या रघुनाथ ध्यान ह्यामध्ये काय होतं, सद्गुरु आणि म्हणजे समर्थ आणि त्यांचे सद्गुरु असा संवाद होता आणि तो प्रेममय संवाद होता. म्हणजे तेव्हा समर्थ एकदम एकरूप झाले होते त्या आपल्या सद्गुरु तत्वाशी. त्याच्यानंतर आपण पाहिलं की वक्ता म्हणजे काय सांगितलं होतं समर्थांनी, वक्त्याची लक्षणं सांगितली होती समर्थांनी. त्याच्यानंतर त्यांनी श्रोत्यांची लक्षणं सांगितली होती. त्याच्यानंतर सद्गुरूंची लक्षणं सांगितली होती, सचशिष्यांची लक्षणं सांगितली होती. नंतर वैराग्याचं निरूपण केलं होतं. मग सगुण ध्यान सांगितलं होतं आपण पाहिलं होतं. मग आत्मनिवेदन आणि निरभिमान शांत. म्हणजे हे सगळे समाज जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये एकच विषय घेतलेला आहे. म्हणजे आत्मनिवेदन म्हटलं तर आत्मनिवेदन, मग त्याच्यामध्ये चंचल आत्मनिवेदन, सूक्ष्म आत्मनिवेदन, निश्चळ आत्मनिवेदन किंवा वैराग्य निरूपण तर वैराग्य ह्याबद्दलच त्यांनी सगळ्या समासामध्ये सांगितलेलं आहे. किंवा सचशिष्य लक्षण आहे. आणि समर्थांचं एक वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा एखादं चांगलं सांगतात ना त्याचबरोबर वाईट बाजू पण ते तेवढ्याच ताकदीने सांगतात. कारण त्यांचं मनाचे श्लोक बघा, मनाच्या श्लोकामध्ये नको रे मना, नको रे मना असं सांगितलेलं आहे. म्हणजे समर्थांचं हे वैशिष्ट्य आहे असं की अरे असं करू नको. कारण काय असतं, लहान मूल मन कसं असतं, चंचल असतं. आणि लहान मूल जे आहे ना त्या लहान मुलाला आपण सांगितलं ना की नको करूस हे की तो हटकून करणार. हा भाव समर्थांनी मानव म्हणजे समर्थांना तर सायकॅट्रिस्ट काय, सायकोथेरपिस्ट काय म्हणायचं ते म्हणा, मानव म्हणजे काय मनाचं जे काही संशोधन आहे ना ते समर्थ होते. आणि त्यामुळे ते सारखं सांगायचे नको रे म्हणा असं करू, नको रे म्हणा तसं करू, की मन काय करायचं हटकून ते करणार की हा मार्ग नको करू. तसं जे लहान मुलासारखे मग काय कर, आधी नको करू सांगितलेलं आहे आणि मग का नको करू हे सांगितलेलं आहे आणि मग काय करतू सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने सगळे विषय हे एक विषय घेत 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 आपण मागच्या वेळेस निरभिमान शांती पाहिलेली होती. आता निरभिमान शांतीमध्ये ती शांती कशी मिळवायची ह्याच्यावर आपण थोडासा विचार केलेला होता त्या समासात. आणि मग तो धागा पकडून समर्थांनी आता विविध शिकवण ह्या समासामध्ये एकच विषय नाही, विविध शिकवणमध्ये समर्थांनी बऱ्याच शिकवणी किंवा बऱ्याच प्रकारचं मार्गदर्शन हे शिष्याला केलेलं आहे. आणि मग ह्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी एकापेक्षा जास्त विषय हाताळलेले असं आपण म्हणूया. ह्याच्यामध्ये कोणते कोणते विषय आहेत थोडक्यात आपण नावं पाहू आणि मग आपण समासाला सुरुवात करू. पहिला सर्वात महत्त्वाचा आणि लाडका विषय म्हणजे श्रवण. श्रवण म्हणजे काय आहे हे समर्थांनी पुन्हा सांगितलेलं आहे. कारण समर्थांचे श्रवणावर समा जुना नवीन दासबोधामध्ये अख्खे समास आहे श्रवण निरूपण. नंतर श्रवण भक्ती म्हणून समास आहेत अख्खे. श्रवण हा परमार्थाचा पाया आहे त्यामुळे समर्थांनी ह्या पण समासामध्ये विविध शिकवणीमध्ये श्रवण ही एक साधना आहे असं शिष्याला सांगितलेलं आहे. आणि त्या साधनेचा उपयोग काय करायचा आपल्याला, तर परमात्म प्राप्ती हे ध्येय. समर्थ हे आत्मज्ञानी संत होते आणि त्यांना असं वाटायचं की आपल्यासारखाच आपला शिष्य पण व्हावा. म्हणजे त्यांच्या चरित्राचा विचार केला तर असं सांगितलं जातं की सर्वस्व प्राप्त झाल्यावर ते हिमालयात गेले आणि त्यांनी आता काही शिल्लक नाहीये, आता मला हा देह त्यागायचा आहे म्हणून त्यांनी उडी मारली. आणि उडी मारल्यावर श्रीराम प्रभूंनी त्यांना अलगद असं झेलं असं सांगितलं जातं. आणि तेव्हा सांगितलं की आता हा देह तुमचा नाहीये, तसा देह आपला नसतोच, येणार आहे ह्या समासात सुद्धा.
आणि हा देह आता तुमचा नाही आहे, याच्यावर आमचा अधिकार आहे, आणि तुम्ही कृष्णातील जाऊन खूप मोठं समाज सुधारण्याचं कार्य करायचं आहे. आणि याचा थोडासा संदर्भ श्रीपाद श्रीवल्लभांचं जे चरित्र आहे ना त्याच्यामध्ये पण आहे, असा पुसटसा आलेला आहे. आपलं त्याच्यावर नको जायला, कारण तिकडंच जाईल भरकट जास्त. आणि मग समर्थ त्याच्यानंतर समर्थ हिमालयामधून येऊन संपूर्ण भारत भ्रमण केलं, या तीर्थक्षेत्री गेले. त्यावेळेची परिस्थिती समर्थांनी डोळसपणे पाहिली, कारण समर्थांच्या चरित्रामध्ये असं लिहिलेलं आहे की एकही चूक समर्थांच्या चरित्रात नाही. त्यामुळं त्यांचं निरीक्षण, त्यांचं म्हणजे समजून घे परिस्थिती समजून घेणे, विवेक वैराग्य हे सगळं पाहता इतके मोठे त्यांचं लेखन, त्यांचं वाङ्मय निर्माण झालेलं आहे. आणि त्या ते वाङ्मय समर्थ सांगतात की ही भगवंताची म्हणजे त्यांच्या सद्गुरूंची कृपा आहे, आणि त्यामुळे ही सगळी निर्मिती झाली आहे. म्हणजे समर्थांचं जे वाङ्मय कोणत्याही संतांचं द्या, आपण आज जुना दासभर म्हणतो आहोत म्हणून आपण समर्थांच्या बद्दल बोलतो. कोणत्याही संतांचं वाङ्मय हे आहे प्रासादिक असतं. प्रासादिक म्हणजे काय, त्यांच्या सद्गुरूंकडून त्यांना मिळालेलं जे ज्ञान आहे, आत्मज्ञान आहे, ते शब्दात सांगण्यासारखं नसतंच, पण ते सांगायला तर पाहिजे ना. त्याशिवाय शिष्यांना कळणार कसं की नक्की काय आहे आत्मज्ञान म्हणजे काय, कारण आत्मज्ञान हे साध्या डोळ्यांना दिसत नाही. आणि सद्गुरूंनी त्याचा अनुभव घेतलेला असतो, स्वानुभव घेतलेला असतो, आणि त्यामुळे शिष्याला समजून सांगून शिष्याला परमार्थाच्या मार्गावरून वाटचाल करत नेऊन त्याला परमात्म प्राप्ती करून देण्याचं काम सद्गुरू करतात. आपण सद्गुरु लक्षणांमध्ये पाहिलेलं आहे, लबाड गुरु, ढोंगी गुरु, याच्यातही फरक आलेलं आहे. तर पहिलं काय सांगितलेलं आहे, विविध शिकवण मध्ये श्रवण. त्याच्यानंतर दुसरं सांगितलेलं आहे नम्रता आणि शांती, ह्याबद्दल पण समर्थांनी या समासामध्ये सांगितलेलं आहे. आणि समर्थ सांगतात की प्रभू रामचंद्रांच्या कृपेने मला जे काही आत्मज्ञान किंवा मला जे काही ज्ञान प्राप्त झालं ते मी या ग्रंथामध्ये म्हणजे कुठलंही वाङ्मय, वाङ्मय मूर्ती म्हणतो ना आपण कोणत्याही संतांची, तर ते मी या ग्रंथामध्ये दिलेलं आहे. त्यामुळे हे प्रसादाचे शब्द आहेत, प्रासादिक ग्रंथ आहे हा, आणि हा मी लिहिलेला नाही आहे. त्यामुळे मला रामदास हे नाव सुद्धा त्यांनीच दिलेलं आहे, रामाचा दास म्हणून रामदास हे पण नाव मला माझ्या सद्गुरूंनी दिलेलं आहे, आणि त्या नावानी मी हे सगळं लेखन माध्यम म्हणून म्हणजे सद्गुरूंनी मला माध्यम बनवलंय आणि माझ्या थ्रू म्हणूयात आपण की हे सगळं लेखन पूर्ण करून घेतलेलं आहे. जसं आता आपण ऑटो रायटिंग वगैरे तुम्ही पाहिलेलं आहे ना, त्या नवीन आता निघालेलं आहे, हे त्यावेळेस होतच ना, हे काय ऑटो रायटिंगच आहे ना, की सद्गुरु कृपेने लेखन माध्यम म्हणून समर्थांनी केलं आहे. असं समर्थ कोणत्याही संत असंच म्हणतात की हे माझं नव्हे, एकदम न म्हणा, हे माझं काहीच नाही आहे, हे माझ्या गुरु सद्गुरु कृपेंनी हे मला दिलेलं आहे. त्यामुळे हे मी तुमच्या पुढे मांडतो आहे, शिष्यांना सांगतात. आणि त्याच्या मागची तळमळ आहे नरसे नारायण हा प्रवास करणे. त्यामुळे समर्थ ह्या समासाची सुरुवात पहिल्या ओळीने करतात, रामदास येणे नामे ग्रंथ केला आत्मया रामे, श्रवण जालिया नेमे धोके मात्र उठती. समर्थ काय सांगतात, रामदास येणे नामे माझ्या सद्गुरूंनी मला रामदास हे नाव दिलेलं आहे, आणि ग्रंथ केला आत्मया रामे, आत्माराम प्रत्येकामध्ये जो आत्माराम आहे, श्रीराम जय राम जय जय राम ह्याचं मी सांगते. पहिला श्रीराम म्हणजे दशरथी राम, दुसरा श्रीराम नंतर जयराम म्हणजे सगुण मूर्ती रामाची, आणि तिसरा जय जय राम म्हणजे आत्माराम. थोडक्यात आहे, त्याच्यावर पण भरपूर आहे, पण अशा पद्धतीने हा जो मंत्र आहे श्रीराम जय राम जय जय राम यातला जो सर्वोच्च परमात्मा आहे आत्माराम त्याच्या कृपेने मी हा ग्रंथ लिहिलेला आहे. श्रवण जालिया नेमे, बघा ह्याचं श्रवण जर केलं, कोणती वाङ्मय मूर्ती आहे, कोणताही ग्रंथ हा वाङ्मय मूर्ती असते त्या संतांची, त्याचं जर श्रवण केलं, इथं श्रवण सांगितलंय पहिली ओळी आहे, जालिया नेमे
नित्य नेमे. गोंदवलेकर महाराजांचं एक वचन मला फार आठवतं त्याच्यामध्ये, किती म्हणजे सोप्या शब्दामध्ये त्यांनी वेदांत सांगितलेला आहे महाराजांनी, की ते म्हणतात की आपण काय करतो, पुढे त्याचा संदर्भ आपल्याला येणार आहे पण मला आता आठवला म्हणून मी सांगते, की आपण प्रापंचिक माणूस काय करतो की प्रपंचाच्याच इतके मागे लागलेलो असतो, इतके मागे लागलेलो असतो की आपल्याला भगवंताचं नाम घ्यायला वेळच येतो. हा प्रापंचिक माणूस. आणि हे नेमाने नेमेवर मी सांगते की नेमाने नित्य नेमाने आपण काय करतो तर भगवंताचं नाव घेता येत नाही. आपण काय म्हणतो, नाही आज माझं ऑफिसचं काम आहे, काम झाल्यावर करीन, काम झाल्यावर दुसरं काम येतं, मग आपण म्हणतो नाही आता स्वयंपाक झाल्यावर करीन, मग म्हणतो नाही आता काय रिटायरमेंट आली आहे जवळ, रिटायरमेंट झाल्यावर सुरुवात करीन, नाही आता मुलाचं लग्न झाल्यावर करीन, नाही आता मुलीचं, म्हणजे आपण काय फार सुंदर सांगितलंय, म्हणजे महाराजांनी सांगितलेलं इतकं पटतं ना, आणि आपण हेच करतो. मी इथं बसलेली आहे याचा अर्थ काय की मला सद्गुरु कृपेने हा ग्रंथ अभ्यासाची संधी मिळालेली आहे आणि ती फक्त मी तुमच्यासमोर मांडते आहे. पण मला इतकं ह्या निरूपणाच्या अनुषंगाने गोंदवलेकर महाराजांचं निरूपण काय काय वाक्य इतकी आठवतात, म्हणजे आपल्याला फुरसत नेमानी कशाची असते, आपल्याला फुरसत नसते नाम घ्यायची, पण आपण नेमाने काय करतो, फक्त प्रपंच करतो. आणि ज्यांनी प्रपंच केला, सगळं केलं, प्रत्येकाला आहेत अडचणी, पैसा कमावणं आहे, बाहेर जाणं आहे, अनेक कटकटी आहेत, पण हे करून ज्यांनी काही वेळ नित्य नेमाने की एक तास, दोन तास, तीन तास, चार तास, जो काही निश्चय बुद्धीने केलेला निश्चय आहे तो जो करतो तो पारमार्थी. किती सुंदर व्याख्या आहे, वेदांत दोन ओळींमध्ये सांगून टाकलेलं आहे. म्हणून इथं काय श्रवण जालिया नेमे, श्रवण ह्याचं काय ह्याच्यावर आपण पुढे बोलणार आहोत, कारण विविध शिकवणीमध्ये श्रवण हे महत्वाचं आहे. पण नेमे म्हणजे नित्य नेमाने, धोके मात्र तुटती, म्हणजे काय अडचणी नियमित श्रवणाने दूर होतात. कसं काय होतात पाहणार आहोत आपण पुढे. अडचणी कशा, आपण म्हणतो की नाही रे मी त्याचं पारायण केलं आणि माझी ही अडचण दूर झाली, पण आपली अडचण प्रपंचातलीच असते, असते की नाही, पण ती दूर होते. ती कशी होते तर त्या ग्रंथाला आपण म्हणजे आपलं इष्टदैवत म्हणणार, कारण आपण आपल्या इष्टदैवताच्या संदर्भातलेच ग्रंथ वाचतो. आपण असं नाही म्हणणार की गणपती समजा इष्टदैव पंचायतन जे आहे त्यापैकी, तर आपलं जे इष्टदैवत आहे गणपती, तर आपण काय म्हणणार, नाही मी अथर्वशीर्ष म्हणेन किंवा काय मी गणपती स्तोत्र म्हणेन. आता गणपती बसणार आहेत ना, तेव्हा आपण म्हणतो नाही मी रोज 21 वेळा अथर्वशीर्ष म्हणेन. आणि त्यावेळेस इच्छा काय असते पण आपली, नाही माझा फ्लॅट होऊ दे, नाही माझ्या मुलाचं लग्न होऊ दे, अर्थार्थी असतो आपण, बरोबर आहे की ते करतो आपण, पण त्याच्या मागची भावना काय असते, काहीतरी आपल्याला हवं असतं. आणि मग काय होतं, आपण ते हवं असतं म्हणून आपण नित्य नेमाने ते जे काय बोललेलं आहे, निश्चय केलेला आहे, नेम केलेला आहे, तो आपण करतो. गणपती बसण्यापासून आनंद चतुर्दशीपर्यंत करू, आणि मग तो नेम आपला पूर्ण झाला की आपल्याला काही दिवसात त्याचं फळ मिळतं. कुठलाही कर्माचा सिद्धांत आहे, कुठलंही फळ तुमचे, कुठलंही कर्म तुमचं कधीही वाया जात नाही. मग त्याचं फळ मिळालं की आपल्याला काय वाटतं, अथर्वशीर्ष म्हटलं बरं का मी, त्यामुळे मला हे मिळालेलं आहे त्याचं फळ, मग आपण काय करतो परत नेमतो. नाही मी ह्याचा अर्थ सांगते की श्रवण जागिया नेमे, धोके मात्र तुटते. मग आपली काय असते, प्रपंचातली दुसरी इच्छा असते, मी आता झालं लग्न झालं काय जी इच्छा, दुसरी वासना असते आपली, मग आपण परत म्हणतो नाही आता मी ना 108 वेळा करतो अथर्वशीर्ष किंवा जो काही नेम आहे तो. हा मी एक उदाहरण घेतलं म्हणजे गणपती अथर्वशीर्ष गणपती आले म्हणून जवळ. आणि मग आपण काय करतो, तेव्हा मात्र आपलं 108 वाढले कारण आपली वासना पण मोठी असते, आधी आपली वासना छोटी असते. हा त्याचा अनुभव येतो म्हणजे काय होतो, आपला विश्वास बसतो की नाही माझ्या इष्टदैवतेने मला फळ दिलेलं आहे. धोके कसे नष्ट होतात ह्याच्याबद्दल आपण पाहतोय. आणि मग आपण काय करतो, नाही आता काय केलंय आपण मुलाच्या लग्नासाठी किंवा घर मिळण्यासाठी आपण केलंय किंवा काय जे आहे, आता ह्याच्यापेक्षा मोठी आपली वासना आहे, मोठी इच्छा आहे, तर आपण आता 108 वेळा म्हणतो अथर्वशीर्ष,
झालं 21 वरून 108 वेळापर्यंत अथर्व शीर्ष म्हटलं जातं, नित्य नेमाने म्हटलं जातं, कारण पहिली वासना पूर्ण झालेली असते, विश्वास बसलेला असतो आपल्या इष्टदेवतेवर. म्हणजे काय झालेलं असतं, आपलं मन थोडस हलून शुद्ध झालेलं असतं. जो काही मळ साठलेला असतो ना आपल्या चित्तामध्ये मनामध्ये, आपण पुढे अजून सविस्तर पाहणार आहोत, मग 108 वेळा झालं की ते मिळतं आपल्याला, कालांतराने त्याचं फळ मिळतं. कारण आपलं फळ लगेच असं नसतं आपल्याला, की काहीतरी आपला कालावधी असतो. म्हणजे मी एक माझ्यावरून सांगते हे सगळं की नाही नाही आपण आता हे मिळालं, चला 108 वेळा म्हणलं हे मिळालं, चित्त अजून शुद्ध झालं, मन शुद्ध झालं, बरोबर आहे. आणि मग असं करत 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 जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा काय म्हटलंय समर्थांनी, की ढोके मात्र तुटतील. प्रपंचाचा एक क्षण असा येतो की आता प्रपंचामध्ये काही मागायचं राहिलेलं नाही. बघा प्रत्येकाने हे तपासून पहा, हा क्षण म्हणजे तुमचं मन शुद्ध झालेलं आहे. 70% तरी शुद्ध झालेलं आहे की आता तुम्हाला प्रपंचातलं काही मागावला वाटत नाही. आता मागायचं काय नाही, आता मला दर्शन हवं, परत करा 108 नाही 1008 काय हवा. म्हणजे अशा पद्धतीने ते होतं. म्हणून समर्थ काय म्हणतायत की धोके मात्र तुटतील अडचणी नियमित श्रवणाने. श्रवण म्हणजे फक्त ऐकणं नाही, श्रवण म्हणजे तुम्ही जी श्रवण एक साधन आहे, ह्याच्यामध्ये विविध शिकवण मध्ये समर्थांनी सांगितलेले श्रवण एक साधन आहे. मग तुम्ही ऐका ती पण साधनं आहे, तुम्ही नेम करा ती पण साधनं आहे, बरोबर आहे. आणि त्या साधनाने काय होतं, तुमचे जे संसारातले प्रपंचातले जे धोके आहेत ते आपोआप नष्ट होतात, मिळत जातं ना सगळं. आणि एखाद्या वेळेस नाही मिळालं तर आपलं मन असं विचार करतं, शुद्ध झालेलं असतं मन, त्यामुळे मन काय विचार करतं, जाऊ दे ना 4 वेळा मिळालंय ना, एकदा नाही मिळालं काय फरक पडतोय, मिळेल पुढे कधीतरी, हे शुद्ध मनाचं द्योतक आहे ना. आणि अशा प्रकारे जेव्हा मन शुद्ध होत जातं तेव्हा त्या नामावर, त्या साधनेवर, त्या उपासनेवर श्रद्धा निर्माण होते, निष्ठा निर्माण होते. आणि मग आपण सगुण ध्यानामध्ये ही सगळी प्रक्रिया फार व्यवस्थित पाहिलेली आहे की सगुणाच्या आधाराने आपण निर्गुणाकडे जायला लागतो. आणि मग एक वेळ अशी येते की आपल्याला परमार्थामधलं काहीतरी आता मिळायला पाहिजे अशी आपली एक मनामध्ये इच्छा होते आणि त्याची इतकी सवय लागलेली असते त्या साधनेची की ती साधना आपोआप होत जाते. आणि मग काय होतं, मन शुद्ध झाल्यामुळे अडचणी अडीअडचणी काहीच राहत नाही, आपली ताकदही वाढलेली असते त्यांना तोंड देण्याची. अशा पद्धतीने सगळे धोके तुटून जातात किंवा अडसर निघून जातात. ही श्रवण साधना आहे. आता श्रवणामुळे काय होतं, समर्थ सांगतात की आत्मज्ञान प्राप्तीची साधन आहे श्रवण म्हणजे. आणि ती समर्थ शिष्याच्या मनात ठसवत आहे की ही साधना परमार्थाचा पाया आहे आणि ही साधना तू नीट कर, एकाग्र चित्ताने कर, आणि मग तुला काय होईल, परमार्थाच्या मार्गावर यश येईल किंवा तू त्या परमार्थाच्या मार्गावर जाशील. आता दुसरी विविध शिकवण काय सांगितली आपण पाहिलं, नम्रता किंवा लीनपणा. आपण थोडक्यात आत्ता या समासात काय पाहिलंय आणि मग ह्याच्यावर जास्त चर्चा करणार होतो. आता लीनता किंवा नम्रता, नम्रता समर्थ म्हणतात रत्न आहे, त्यांची एक ओबी आहे समर्थांची, त्याच्यामध्ये समर्थ सांगतात की नम्रता एक रत्न आहे आणि त्यामुळे नम्रता किंवा लीनता म्हणजे मृदुता ती जर अंगीकारली आवडेल का, नम्रता अंगीकारणं लीनता अंगीकारणं. कारण आरेला कारे आणि हे कलियुगच आहे, आरे म्हटलं की कारे येणारच. म्हणजे असं म्हणूयात आपण तिळभर काहीतरी कुणाला तरी उपकार केले तर त्याच्यापेक्षा अर्धा तिळ तुमच्या तुम्हाला त्याचं काहीतरी मिळेल कलियुगात. कलियुग असल्यामुळे सत्ययुगामध्ये तसं नाही आहे, सत्ययुगामध्ये 2 पट 3 पट असं मिळायचं असं सांगितलं जातं. त्यामुळे नम्रता हा अंगीकार, लीनता नम्रता म्हणजे मृदुता अंगीकारणं हे खूप अवघड आहे. म्हणून समर्थ त्याला म्हणतात की नम्रता म्हणजे रत्न आहे. आता प्रपंच, प्रपंचातलं उदाहरण रत्न. आता आपण रत्न घालायचं आहे एखादं म्हटलं तर रत्न मिळवण्यासाठी आपल्याला पैसे लागतात,
बरोबर आहे ना? आपल्याला तर त्यातलं काही निवड नसते. आपण सोनार काय जे आपलं जिथं विश्वास आहे तिथं जातो. तो म्हणतो नाही 20,000 आहे आपल्याकडे आत्ता नसतात. आपण काय करतो, अधिक परिश्रम करतो, अधिक पैसा मिळवण्याच्या मागे लागतो. किती प्रयत्न करतो आपण, त्यामध्ये इतक्या आड्या अडी अडचणी येतात, त्या पैशाला इतके मार्ग फुटतात. आपण म्हणतो नाही मला ती अंगठी घ्यायची बरं का, कारण मला घालायला सांगितली आहे कुणीतरी. आणि मग ती अंगठी जेव्हा 20,000 आपल्याला मिळतात तेव्हा ती आपण करतो आणि ती घालतो. आणि मग त्याचे फायदे झाले की आपण हे सगळं पॉझिटिव्हनेस. मुख्य काय आहे, तुमचं चित्त शुद्ध होतं आणि त्यामुळे तुम्हाला त्याचे परिणाम हे मिळत जातात. पण त्या अंगठीच्या पैशाची तजवीज करण्यासाठी आपण किती प्रयत्न करतो, ते प्रयत्न परमार्थात पण करावे लागतात नम्रतेसाठी. कारण सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे नम्रतेच्या आड येणारी, ती म्हणजे अहंकार. त्याला देहबुद्धी असं समर्थांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणून समर्थ सांगतात की नम्रता मिळवण्यासाठी, हे रत्न मिळवण्यासाठी अतिशय कष्ट हे करावे लागतात. आणि दुसरा अजून एक शिकवण सांगितलेली आहे की ब्रह्मस्वरूपाचं वर्णन समर्थांनी केलेलं आहे. अशा पद्धतीने या समासाचं एक सारांश आपण पाहिलेला आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त शिकवणी सांगितलेल्या आहेत. श्रवण, विवेक, वैराग्य याच्यावर तर समर्थ सततच बोलत असतात. आळस, आळस तर ते शत्रूच मानतात मनुष्याचा, त्यामुळे आळसावर तर ते सततच बोलत असतात. आणि हे सारखं आपल्यावर बंबार्डिंग केलं. कुठलीही जाहिरात असते बघा टीव्हीवर, दर 5 मिनिटाला एक जाहिरात येते, एक मालिका, एक वाक्य पुढे जातं. जे पाहतात त्यांच्यासाठी सांगते की ती कथा असते त्याचं एक वाक्य पुढे जातं. त्याच्यामध्ये जाहिराती किती असतात, आणि ज्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे त्यांच्याच जाहिराती सारख्या सारख्या असतात. आणि मग आपल्या मनात काय विचार येतो, नाही ते आणून तर पाहायला पाहिजे आपण, एकदा वापरून तर पाहायला पाहिजे आपण, येतं की नाही. कारण काय आहे, त्या बंबार्डिंगचा मनावर होणारा तो परिणाम आहे. म्हणून हे सगळे संत आपल्यावर सतत बंबार्डिंग करत असतात. विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, नम्रता पाहिजे, लीनता पाहिजे, अहंकार सोडला पाहिजे, तेच शिष्याला सांगता येईल. अशा पद्धतीने या समासामध्ये समर्थ सांगत आहेत. आपण पाहिलं की हा प्रासादिक ग्रंथ आहे आणि जे शरीर आहे हा ग्रंथ लिहिण्यासाठी त्यांना रामदास हे नाव दिलेलं आहे. आणि या रामदास या माध्यमाने या ग्रंथाचं रामरायांच्या कृपेने निर्मिती झालेली आहे. आणि मग आता मुख्य मुद्दा आहे विविध शिकवण. पहिला मुद्दा आहे श्रवण. आता श्रवणाने काय होतं, श्रवण म्हणजे काय आहे, नुसतं ऐकणं नाही. ऐकणं तर नुसतं कानाने पण आपण करतो आणि काय असतं, तंद्री आपली लागलेली असते, मन आपलं कुठेतरी फिरत असतं आणि मग आपल्या डोक्यात अनेक विचार असतात की आता 5 वाजता सुटलं की भाजी घेऊन जायची आहे, मग ती 3 माणसं आहेत त्यातली 3 माणसांनी ही भाजी आवडत नाही आहे, मग 5 वाजता पाऊस आला तर आता काय करायचं आहे. किती विचार असतात बघा. आपण आत्ता इथं बसलेलो आहे, मी फक्त बोलतेय तर मला बोल, मी काय बोलते हे भानावरच राहून बोलायला पाहिजे म्हणून माझं मन इथं स्थिर आहे समर्थ कृपा असं म्हणेन, नाहीतर मी काहीतरी बोलले. पण जास्त जे श्रोते आहेत त्यांची जास्त जबाबदारी आहे म्हणून श्रवणाला जास्त महत्व आहे. वक्त्यापेक्षा श्रोत्यांना जास्त महत्व आहे, कारण श्रवण हे फार महत्वाचं आहे आणि श्रवण हा परमार्थाचा पाया आहे. म्हणजे आधी काय होतं, तर मोक्ष मार्गातल्या धोक्याच्या जागा समजतात असं समर्थांनी ओवीत सांगितलेलं आहे. आणि त्या पार सुद्धा करता येतात. श्रवणाने धोक्याच्या जागा समजतात आणि त्या पार पण करता येतात असं समर्थ स्पष्टपणे विविध शिकवण म्हणून सांगत आहेत. कारण काय आहे, श्रोत्यांवर जबाबदारी असते की आपण ज्या कामासाठी गेलेलो आहोत ते काम आपण प्रामाणिकपणे करतो आहोत का. श्रवण म्हणजे ऐकणे, ऐकणे म्हणजे या कानाने ऐकायचं आणि दोन काने. आपल्याला देवानी जी इंद्रिय दश इंद्रिय दिलेली आहे ती सगळी बाहेर उघडणारी आहे. एकाचंही तोंड आत नाही आहे बघा, दोन कान बाहेर उघडणार आहे, दोन नाकुड्या बाहेर उघडणार आहे, दोन डोळे बाहेर उघडणार आहे. जीव तर काय सततच चालू असते,
आपण पाहणार आहोत ते सूक्ष्म म्हणजे अंतःकरणाचं आणि म्हणजे ज्ञानेंद्रियाचं आणि कर्मेंद्रियांचं आपण संबंध पाहणार आहोत या समासाच्या दृष्टीने. त्यामुळे ही सगळी बाहेर बहिर्गामी आहेत सगळी इंद्रिय, आणि इथे आपण बसलोय तर आपले डोळे मिटणार नाही. डोळे मिटले तर आपण काय काहीतरी स्वप्न पण पडतील आपल्याला, आपण कुठेतरी आहोत, काय आहोत, म्हणजे आपलं मन मात्र खाऱ्यावर असणार आहे, ही एक गोष्ट आहे. आणि आपण जे ऐकतो आहोत ते आपल्या मनामध्ये जाणार नाही किंवा चित्तामध्ये जाणार नाही. त्यामुळे आपल्याला जे काही सांगितलेलं आहे वाङ्मय मूर्तींनी सद्गुरूंनी ते आपल्याला नीटस कळणार नाही, आणि त्यामुळे आपल्याला परमार्थ म्हणजे नक्की काय आहे हे कळणार नाही. म्हणजे पहिल्यांदा काय आहे, मोक्ष मार्गातली ही फार मोठी अडचण आहे. काय आहे तर आपली एकाग्रता नसणार आहे, आणि आपली एकाग्रता करणं हीच अडचण. आपण जर त्याच्यावर मात करू शकलो तर आपण आपल्या परमार्थ मार्गाला लागणार आहोत. आता 2 ते 8 ओव्यांमध्ये समर्थांनी बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. श्रवणात वायफळ वात्रट गोष्टींचा त्याग करावा. आता वायफळ आणि वात्रट गोष्टी म्हणजे समर्थांच्या दृष्टीने काय आहे आपण पहिल्यांदाच पाहिलेलं आहे. मी म्हणूनच सांगितलं की समर्थ हे अद्वैत वेदांती आणि आत्मज्ञानी संत होते. ते वायफळ गोष्टी कोणत्या म्हणतात तर इंद्रिय विषय किंवा पंचविषयांना वायफळ गोष्टी. कारण जेव्हा वेदांती किंवा आत्मसाक्षात्कारी संत काहीतरी सांगतात ना तेव्हा ते फक्त 2 विषयावर बोलत असतात, ब्रह्म आणि माया, बरोबर आहे. आणि त्याच्यामधलं ते 4 महावाक्यात कोणती आपल्याला समजून देत असतात की तत्त्वमसि, ते जे ब्रह्म परमात्म स्वरूप आहे ते तूच आहेस, फक्त तुला ते कळत नाहीये अज्ञानामुळे, त्यामुळे तू मागे म्हणजे फिरतोच त्याच्यापासून लांब, आणि तो सगळं सोड आणि इकडे ये. हा वेदांत म्हणजे वेदांताचा सिद्धांत किंवा हा वेदांतच सर्व संत आपल्याला सांगत असतात. म्हणून समर्थ काय म्हणतात की वायफळ आणि वात्रट गोष्टींचा त्याग करायचा. त्या वायफळ आणि वात्रट गोष्टी कोणत्या आहेत तर पंचविषय किंवा इंद्रिय सुख, कारण तेच काय आहे जन्म मृत्यूसाठी कारण आहे. तसं काय कारण आहे म्हणजे मग सामान्य माणसाला असं वाटतं की मग हे आपण घ्यायचंच नाही का, इंद्रिय म्हणजे जिभेला चांगलं लागतंय खायचंच नाही का आपण, खायचं ना. पण वैराग्य लक्षात ठेवायचं, आपल्याला जेवढं आपल्यासाठी हे शरीर पोसण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं विषयांचं सेवन करायचं. टी व्ही पाहायचाच नाही का, सारखं अध्यात्म अध्यात्म अध्यात्मच करायचं का, नाही करायचं. करमणूक पण करायची आहे, सिनेमा पण पाहायचा आहे आपल्याला, फक्त काय आहे कुठे थांबायचं आहे ते आपण ठरवायचं आहे. आणि समर्थच म्हणतात ना प्रमाणामध्ये सर्व काही असावे, म्हणून प्रपंच आणि परमार्थ यांचा समतोल आपल्याला साधायचा आहे. मग पंचविषय आहे ते आपल्याला दिसत आहेत, सूक्ष्म नाहीये स्थूल आहेत, त्यामुळे ते आपल्या डोळ्यांना दिसत आहेत आणि त्याचं सेवन करायचं आहे, पण जरुरी पुरतं, शरीराचे चोचले पुरवायचे नाही. म्हणून समर्थ त्याला वात्रट किंवा वायफळ बडबड करायची नाही म्हणतात. म्हणजे काय, तुम्ही म्हणाल आता श्रवणाला आलो त्यांना, मग ह्याच्यामध्ये वायफळपणा काय आहे वात्रटपणा काय आहे ते मनाला आवरून भरायचंय, एकाग्रता ठेवायची आहे. जे सांगितलेलं आहे समर्थांनी या ग्रंथामध्ये त्याच्यावर विचार करायचा आहे. म्हणजे श्रवण, श्रवण म्हणजे ऐकणे. ऐकणे हे काय आहे, ऐकण्याची जी क्रिया आहे ती कानाने होते, बरोबर आहे. आणि जेव्हा आपण कानाने ऐकतो एखादी गोष्ट ऐकणे आणि म्हणजे मुद्दामून ऐकणे आणि ऐकणे यात फरक आहे, ऐकून आणि ऐकणे यात फरक आहे. आता आपण असं म्हणूया की ही गोष्ट कानाने होते, पण ही कानाने जरी झाली ना तरी तो मनाद्वारे त्या इंद्रियाद्वारे ती गोष्ट बुद्धीपर्यंत जाते, बरोबर आहे. आणि मग बुद्धी काय करते त्याच्यावर विचार करते की आपण हे ऐकलं आहे, आणि मग बुद्धी म्हणते अरे हे मनाकडून आलेलं आहे इंद्रियांकडून आलेलं आहे हे आपण ऐकलेलं आहे, घेऊन टाका निर्णय करते काम,
मनाकडे येतो निर्णय आणि इंद्रिय आपले ते काम करतात. अशा पद्धतीने आपलं शारीरिक चक्र चालतं. पण मन जर एकाग्र असेल, श्रवण करत असेल मन, तर काय होणार आहे? मनाकडून काय हे कानाकडून जरी खूप गोष्टी म्हणत असतात ना आपल्या कानावर, म्हणजे आपण ऐकतो आहोत मुद्दाबून म्हणून ते, आणि खूप गोष्टी कानावर म्हणत असतात आपल्या. आपण बघा कितीतरी वेळा असं पाहतो की मी डोळ्यांनी सुद्धा म्हणजे इंद्रियांनी कोणत्याही, तर त्यावेळेस समर्थ सांगतात की तिथे विवेक बुद्धी वापरा, की तुमच्या कानावर काय पडतंय ना त्यातलं तुम्ही निवडा, सार काय आहे आणि आसार काय आहे हे निवडा. नळी फुंकली आसाराच करा, सार मात्र बुद्धीकडे जाऊ द्या. हा समर्थ म्हणजे हा अर्थ समर्थांना इथं सांगायचा आहे की तुम्ही वायफळ आणि वातरट कानावर पडणारच आहे तुमच्या, आणि हा जगामध्ये सतत काय काय चालू आहे, पण त्याच सार फक्त लक्षात घ्या आणि ते सार तुम्ही तुमच्या बुद्धीमध्ये पाठवा. अशा पद्धतीने श्रवण, श्रवणामध्ये आपण काय म्हणूयात, आपण आधी आपलं स्थूल आणि सूक्ष्म हे दोन इंद्रिय आहेत ना, म्हणजे अंतःकरण आणि आपली कर्मेंद्रिय, ह्याचा थोडा संबंध पाहूयात. म्हणजे समर्थांना नक्की काय सांगायचं आहे ते आपल्याला कळेल. तर आता आपण जर पाहिलं की आपला जो देह आहे त्याच्यामध्ये सूक्ष्मकरण म्हणजे उपकरण हे एक असतं, आणि स्थूल असं उपकरण म्हणजे आपली कर्मेंद्रिय असतात. आता मन जर आपण पाहिलं तर हे सूक्ष्मकरण आहे, पण मन सूक्ष्म आहे इंद्रियांपेक्षा, हात पाय आपण आपल्याला जे दिसतं त्याच्यापेक्षा आपण म्हणतो मन दिसत नाही, मन सूक्ष्म आहे. मग त्याचं स्थूलकरण काय आहे? तर वाणी. गोंदवलेकर महाराज फार मस्त सांगतात की जिभेवर आवर घातला तर 50% परमार्थ साधला, बरोबर आहे? कारण स्थूलकरण कोणतं आहे? आपलं मन. आणि मनाचं सूक्ष्म हे सूक्ष्मकरण मन आहे, आणि मनाचं स्थूलकरण काय आहे? तर वाणी आहे. मग एखाद्याच्या वाणी आपण बघा ना, मनुष्य वाणीतून ओळखतो मनुष्य, की हा माणसाची वाणी ऐकल्यानंतर आपल्याला कळतं ना याचे संस्कार काय. खूपदा बाकी ढोंगीपणा असतो ते सोडून द्या, पण ढोंगीपणा फार काळ टिकत नाही, पण मुख्य मनुष्य वाणीतून ओळखायला येतो. आणि नंतर जीभ जिंकली की 50% परमार्थ जिंकला दोन्ही बाजूंनी. वाणी म्हणजे बोलणं हे पण आहे, आणि जीभ म्हणजे काय? वाणी जिभेने बोलतो ना आपण, आणि जीभ म्हणजे काय आहे? तर रसनेंद्रियांवर, रसनेवर, रस ह्या विषयावर तुमचं असलेलं नियंत्रण. बस तुम्ही खात बसला, आवडला आवडला पचणार नाही तुम्हाला. म्हणून गोंदवलेकर महाराज जे म्हणतात ते मला पटत, की तुम्ही जीभ जिंकली की 50% परमार्थ तुम्हाला साधला. आता दुसरं काय आहे? बुद्धी. बुद्धी हे सूक्ष्मकरण आहे आपण पाहिलं, आणि त्याच स्थूलकरण काय आहे? कान. आता आपण पाहिलं की नाही की आपण इथं बसलो आहोत प्रवचनाला बसलो, किंवा आपण ऑनलाईन ऐकतो, किंवा रेडिओवर ऐकतो आहोत, कुठंही जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपलं कान काय करतात? ऐकू येणे आणि ऐकणे ह्यातला फरक आपले कान कधी करतील? जेव्हा तुम्ही विवेकाने ऐकाल की सार आसार. आपण मग अशी याच्यावर पाहिलं की ऐकलं आहे मी हे, पण हे माझ्या कामाचं आहे का? नाही, आपण सोडून देतो. प्रपंचात करतो की नाही? आपण प्रपंचात करतो. बघा कुणीतरी आपल्याला सांगितलं की नाही नाही तिकडं भाजीची ना गाडी आली आहे, आणि तिथे ना 10 रुपयाला इतकी मोठी कोथिंबीरीची, तेव्हा कोथिंबीर 60 रुपये असते आपल्या भाजीवाल्याकडे, तर आपल्याला सांगितलं नाही नाही 10-15 रुपयाला इतकी मोठी गड्डी आहे, पळत जातो आपण तडफडत तिथपर्यंत. पाऊस असो, ऊन असो, किती वेळ असो, जर आपल्याकडे फारसा वेळ नसेल तर गाडी पाडू आपण. किती आपण प्रयत्नाने तिथं जातो, कारण आपण प्रपंचात ऐकतो. आपल्याला काय हवं असतं? प्रपंचातला फायदा आपल्याला पाहिजे असतो, आणि चांगलं आपल्याला हवं असतं, बरोबर आहे? 60 रुपये द्यायला आपण तयारच असतो, पण थोडंसं ऐकलं की आपण म्हणतो नाही नाही थोडस पेट्रोल जाऊ दे, थोडेसे कष्ट होऊ दे, पण मला चांगलं खायला मिळेल आणि पुन्हा स्वस्त. हा प्रपंचातला विचार ऐकतो आपण आणि आपण धावत जातो. तर समर्थ सांगतात की असाच परमार्थात सुद्धा विचार करा, आणि मग ती
ते कान जे ऐकून तुमचे तयार होणार आहे, त्या कानाने ऐकलेलं बुद्धीपर्यंत पोहोचणार आहे. म्हणजे सूक्ष्मकरण काय आहे, तुमची बुद्धी आहे, आणि स्थूलकरण काय आहे, तुमचे कान आहे. आता पुढचं आपण पाहिलं तर चित्त. आपण सूक्ष्म म्हणजे ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय यांचा संबंध पाहतोय श्रवणाशी असलेला. श्रवण म्हणजे सगळं, वाचन, लेखन, नंतर निरूपण म्हणजे जे ऐकणं वगैरे आहे ते सगळं येतं. आणि चित्ताचा आपण काय पाहणार आहोत, डोळा. चित्त म्हणजे काय, सूक्ष्मकरण. त्याचं स्थूलकरण, करण म्हणजे उपकरण, ते आहे डोळा. कारण काय म्हणजे डोळ्याने आपण जे पाहतो त्यातलं सुद्धा ग्रहण करायला विवेकच पाहिजे. सगळ्या गोष्टी बघा ना, आपण काय वाटेल ते पाहत असतो. आपण म्हणून मुलांना चाइल्ड लॉक लावून देतो, टीव्हीवरची सिरियल सुद्धा ते कोणतं पाहतायत पाहतो, बरोबर आहे की नाही. किंवा आपण पण कधी कधी असा विचार करतो, नाही नाही हे नको. आपण येतं ना फेसबुकला, लिहिलंय तर बघा, तुम्ही पाहिलं असेल युट्यूबला, काही पण येतं कधी कधी आपण करून टाकतो, नॉट इंटरेस्टेड, बोरिंग करतो की नाही. कारण आपल्या जडणघडण कशी झालेली असते, कशाची, डोळ्यांची. म्हणून चित्त हे सूक्ष्मकरण आहे आणि त्याचं स्थूलकरण काय आहे, डोळा आहे. आणि मग ह्याच्यामध्ये विवेक कोणता आहे, तर सावधानतेने पाहणे. सावधानता, समर्थांनी एक ओळी सांगितलेली आहे की श्रवण सावधानतेने कर, तर ते परमार्थासाठी तुला उपयोग पडेल. मग ह्या चित्तामध्ये किंवा ह्या चित्तामध्ये जे काही साठवलेलं जाईल ते डोळ्याने पाहिलेलं आहे. मग डोळ्याने पाहिलेलं जे काही आहे त्याच्या निवड करा, सार काय ना असार काय, असार सोडून द्या, चित्तापर्यंत जाऊच देऊ नका, चित्तामध्ये फक्त सार जाऊन द्या. आणि अहंकार हा आपलं अंतःकरण, अंतःकरण चतुष्ट पाहतोय आपण, सूक्ष्मकरण, अहंकार आणि त्याच जे आहे ना ते म्हणजे मस्तक. आपण पाहणार आहोत ते पण. आता जेव्हा आपण ह्या सगळ्या सूक्ष्मकरण आणि स्थूलकरण पाहतो तेव्हा त्याचा संबंध म्हणजे काय, आपला जर हा देह कॉम्प्युटर धरला समजा, हा, तर डोळ्याने कानाने जे काही पाहू त्यातनं जे काही असार आपण ऍक्सेप्ट करू, स्वीकारू, तो व्हायरस आहे. आणि तो व्हायरस काय करेल माहितीये ना, सगळ्या कॉम्प्युटरचा प्रोग्रामच उडवून टाकेल. आणि ह्याला जर व्हायरसला अँटीव्हायरस पाहिजे असेल तर ते काय आहे, एकाग्र मन, एकाग्र चित्त, एकाग्र श्रवण, असं समर्थ इथं सांगतायत. म्हणून सावधानतेने ऐकावं. बुद्धी जर तुम्ही चांगलं, बुद्धीचं कान आहे, कानाने चांगलं ऐकलं श्रवण, बुद्धीचं कान हे आपण पाहिलं स्थूल उपकरण आहे, त्याने चांगलं ऐकलं तर तुमची बुद्धी सात्विक होईल. बुद्धी सात्विक झाली की तुमचे विचार तसेच बनत जातील. विचार बुद्धी सात्विक झाली की ती बाह्यगमन जी इंद्रिय आहेत त्यांच्यावर आवर घालेल, निश्चयात्मक बुद्धी म्हणतो ना आपण, ती होईल. आणि मग विषयांवर मनाचं म्हणा किंवा बुद्धीचं म्हणा नियंत्रण येईल. आणि मन हे बहिर्मन म्हणतो ना आपण, ते अंतर्मन होईल आणि ते आठ डोकावे. आणि मनाचं कसं आहे माहिती का, मनाला फार आवड निवड नसते. मनाचं कसं आहे की असं म्हटलं जातं, कोणताही प्रोग्राम 21 दिवस करायचा असं सांगतं शास्त्र. 21 दिवस का करायचा, तर 21 दिवस नित्य नेमाने तुम्ही ते केलं की मनाला सवय लावते. आणि मनाला चांगलं वाईट कळत नसतं. मनाला तुम्ही जशी सवय लावाल तसं मन स्वीकारत असतं. आणि जर तुम्ही मनाला चांगली सवय लावली, म्हणून तर मनाचे श्लोक लिहिलेले आहेत समर्थांनी. मनाचे श्लोक लिहून आणि मना मन खरं सज्जन आहे बरं, म्हणून समर्थ म्हणतात मना सज्जना भक्ती पद्धतीची जावे. सारखं मना सज्जना, अरे तू सज्जन आहेस, तू स्वतः परमात्मा स्वरूप आहेस, सत्वगुणी आहेस. आणि मग हे सगळं मायेत येऊन तू काय झालेला आहे, तमोगुणी झालेला आहे. तर तू तमोगुणापासून सत्वगुण आणि सत्वगुणापासून गुणातीत होण्याचा प्रयत्न कर, तू अंतर्मुख हो. पण हे कधी घडेल, जेव्हा तुमचं श्रवण उत्तम होईल तेव्हा, जेव्हा ते सार तुमच्या चित्तात. आता चित्त म्हणजे काय, संस्कार, बरोबर आहे की नाही. संस्कार काय आहे, एका जन्माचे नाही आहे,
संस्कार अनेक जन्माचे संस्कार आहेत. आणि संस्कार म्हणजे काय हो? वासना आहे. संस्कार म्हणजे वासना आहे. आणि या वासना जेव्हा तरंग निर्माण करतात की नाही, तेव्हा काय होतं? मनाला वाटतं, बुद्धीला वाटतं की नाही 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 ते आपल्याला मिळवायचं. आणि आपल्या अनेक आपण जन्म घेतला ह्याचा अर्थ आपल्यामध्ये म्हणजे आपल्याला अजून काहीतरी देणं आहे, ऋणानुबंध चुकवायचे आहेत, म्हणून आपल्याला हा जन्म आलेला आहे. आणि म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, आपण काहीतरी देणी चुकवण्यासाठी या मृत्यू लोकात आलेलो आहोत. मग म्हणजे काहीतरी वासना आहेत आपल्याकडे निश्चितच. मग त्या वासना जेव्हा आहेत त्या तरंग निर्माण करतात. आणि ते तरंग निर्माण झाले की बुद्धी काय करते? निर्णय घेऊन टाकते की नाही ही वासना पूर्ती व्हायला पाहिजे. आणि ही वासना पूर्ती व्हायला पाहिजे म्हटल्यानंतर मनाला जातो संदेश, मनाचा संदेश जातो इंद्रियांना, आणि इंद्रिय जातात वासनेच्या मागे. कठोपनिषदातलं उदाहरण आहे ना, रथ म्हणजे शरीर वगैरे, आणि त्याचा लगाम जो आहे तो मन आहे, आणि सारथी जी आहे ती बुद्धी असं म्हटलेलं आहे. आणि ते जे घोडे आहेत ते विषय आहेत. जर तो लगाम सैल सोडला बुद्धीने तर ते घोडे नेतील तिकडे रथ जाईल. त्यामुळे तुम्ही श्रवण काय करा हे विवेकाने ठरवा. पण तो विवेक येण्यासाठी तुम्हाला सत्संगतीची गरज आहे. कारण तुम्हाला सार काय असार काय, ढवळ्याशी जरी बांधला पवला आणि वाण नाही पण गुण लागला असं म्हणतो की नाही आपण. कितीतरी उदाहरणं अशी आहेत. दुर्योधन, दुर्योधनाने आपले कान कोणाला दिले होते? शकुनी मामाला दिले होते. श्रवण, शकुनी सांगेल तसं दुर्योधन वागत गेला. आणि काय झालं? जेव्हा तुम्ही आपले कान दुसऱ्याच्या ताब्यात देता ना तेव्हा तुमचा सर्वनाश होतो. किंवा रावण, अहंकाराचं उत्तम उदाहरण आहे रावण. रामाने काय केलं? प्रभू रामचंद्रांनी त्याचं मुंडकं उडवलं. कारण मस्तक आपण पाहिलं ना, अहंकाराचं सूक्ष्मकरण मस्तक आहे. आणि ते उडवलं म्हणजे त्याचा अहंकार नष्ट केला आणि त्याला मोक्ष दिला. तसंच जेव्हा आपण आपले कान दुसऱ्याच्या ताब्यात देतो मग तो ताबा कुणाचा? कुणाच्या ताब्यात देतो? म्हणजे परमार्थातले अडथळे जे समजतात ना ते हे आहे की आपण जर संतांच्या ताब्यात दिले आपले कान तर निश्चितच आपल्याला परमात्मा प्राप्ती होणार आहे. समर्थांनी सांगितलं की नाही की तुम्हाला श्रवण नित्य नेमाने एकाग्र चित्ताने जर केलं तर तुम्हाला परमार्थातले अडथळे मिळतात. आणि संत आपल्याला हेच सांगतात ना, हे संत सांगतात की नाही नाही हे तुम्ही करू नका, हे तुम्ही केलं त्याच्यासाठी महाभारत आहे, रामायण आहे, उपनिषद आहे, कितीतरी उदाहरणं देऊन संत आपल्याला समजावत असतात की दुर्योधनाने त्याचे कान शकुनी मामाच्या ताब्यात दिले, सगळं महाभारत घडलं आणि शेवटी काय झालं? सगळी शंभर कौरवांचा नाश झाला. पण हेच जर कृष्णाच्या ताब्यात दिले असते, विदुराच्या ताब्यात दिले असते तर नक्कीच इतिहास वेगळा झाला असता. भारताचा पण आज इतिहास सरदार वल्लभभाई पटेल असते तेव्हा, किंवा लालबहादूर शास्त्री ना जर म्हणजे मृत्यू नसता आला, जे काही आहे त्याच्यावर फार भाष्य नाहीये, तर म्हणजे खऱ्या अर्थाने आपण 14 साली स्वातंत्र्य झालेलो. जून 14 असं मी एक पॉडकास्ट पाहत होते, मला खरंच पटलं. म्हणजे आपले कान आपण कुणाच्या ताब्यात दिले याला महत्व आहे की नाही? म्हणजे काय? तर श्रवण परमार्थाचा पाया सांगायचा प्रयत्न समर्थ का करताय? किंवा श्रवणावर 2-3 समास समर्थांनी का लिहिलेले आहे? कारण आपल्या बुद्धी काय शिरत आहे आणि निर्णय घेणारी बुद्धी आहे, त्यामुळे बुद्धीपर्यंत काय द्यायचं आहे, चित्तामध्ये काय द्यायचं आहे हे आपल्याला विवेकाने समजून घ्यायला पाहिजे. म्हणून समर्थांनी श्रवण हा परमार्थाचा पाया आहे आणि मोक्ष मार्गातील धोक्यांच्या जागा समजतात असं म्हटलेलं आहे. आणि मग आपण जर सत्संग केला, संतांना शरण गेलो, कृपा होऊन आपल्याला सद्गुरु प्राप्त झाले, सद्गुरु कृपा झाली आणि सद्गुरूंचा आशीर्वाद मिळाला, सद्गुरूंकडून आपल्याला काही साधन मिळालं, उपासना मिळाली आणि ती नित्य नेमाने जर केली तर समर्थ पहिल्या ओळीत सांगतात तसं की तुमच्या संसारातले सगळे अडथळे दूर होणार आणि तुमचं मन शुद्ध होत 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 शेवटी तुम्ही परमार्थी होणार. आणि समर्थ तर हा म्हणजे काय म्हणतात त्याला,
उपासना काळात लिहिलेला ग्रंथ आहे, त्यामुळे ते फक्त परमार्थाचाच विचार करत होते. आणि जेव्हा भारत भ्रमण केलं तेव्हा समर्थांच्या लक्षात आलं की नुसता परमार्थ सांगून उपयोग नाहीये, इथे प्रपंच आणि परमार्थ याची सांगड घालणं गरजेचं आहे. आणि जेव्हा प्रपंचातले सगळे गुण परमार्थात लागतात, अगदी तुम्ही काढून बघा, प्रपंचामध्ये एकाग्रता लागते, नाही कोणाला चांगली भाजी जळेल तुमची भाजी कुठेतरी घाणेरडी भाजी आणाल, एकाग्रता लागते, नित्यनेमाने लागतो, दोन दिवस स्वयंपाक केला चार दिवस नाही केला चालणार नाही, सकाळी उठून उठून तापवावंच लागतं, नित्यनेम प्रपंचात किती करतो आपण, बरोबर आहे की नाही? ते सगळे गुण परमार्थात आहेत, फक्त आपण काय म्हणतो जाऊ दे. आपण आता मी रिटायर झाले ना की मी आता जप करेन, पहिला आपला संदेश. मी हे काय आता जरा माझ्या मुलाचं लग्न झालं, माझ्या मुलीचं लग्न झालं, किंवा आता माझ्या सासूबाईंचं जरा बरं वाटलं, आता मी त्यांची सेवेमध्ये आहे किंवा त्यांचं पाहते, मला वेळच मिळत नाही, बाकी सगळ्या गोष्टी चालू असतात नित्यनेमाने प्रपंचातल्या. म्हणून समर्थ सांगतात की प्रपंचात जे गुण तुम्ही, मग तुमचा प्रपंच यशस्वीच होतो की नाही, मग म्हणजे प्रयत्न तुमचे, प्रयत्न तुमचे कोणत्या, म्हणजे जर तुमचे प्रयत्न सार दृष्टीने झाले तर ते सत्याच्या दृष्टीने प्रयत्न आहे, आणि तुमचे प्रयत्न जर असाराच्या दृष्टीने झाले तर ते प्रपंचातले प्रयत्न आहे. आणि यश मिळणारच तुम्हाला, प्रपंचातही मिळणार परमार्थातही मिळणार. अगदी आळशी माणसावर तर समर्थांनी ताशेरे सोडलेले. त्यामुळे प्रपंचात आपण जे जे गुण घेतो, आता बघा असं कॉमनली पाहिलं आपण, जनरल विचार केला तर प्रत्येक जण आपापल्या प्रपंचामध्ये यशस्वी असतो, तर ते तेवढे गुण त्याने तिथं नित्यनेमाने वापरलेले असतात. हा नित्यनेमाने याच्यावर फार भर आहे सगळ्या संतांचा. तसंच आपण तेच गुण जर परमार्थात वापरले, ठीक आहे आपण प्रपंचाचा सगळा गाडा ओढलाय, मला वेळ कधी मिळणार, रात्री 10 नंतर एक तास करते मी, ठीक आहे मला दुपारी 2 तास वेळ मिळणार आहे, 2 तास त्यावेळेस करेन. आपला विचार आपण करून आपली साधना आपली उपासना नित्यनेमाने जर केली तर परमार्थात सुद्धा आपल्याला यश मिळणार आहे, हे समर्थांना इथे आपल्या शिष्याला समजून द्यायचं. दुसरा मुद्दा आहे, 5 मिनिटं आपण हे करू, नम्रता हा मुद्दा आहे. आपल्याला उशीर 5 मिनिटं झालेला आहे. आता नम्रता म्हणजे काय आहे, तर मृदुता आपण पाहिलं, आणि त्या मृदुतेच्या आड येणारा आपला अहंकार आहे, आणि अहंकार आपला कशात पाहिला, मस्तकात राहतो. बघा ना, आपण आपल्याला कोणी नावं ठेवली, संतांसारखे आपण नाही आहे, आपण कार आहे म्हणणारच नाही, आत्ता आपण शांत बसू पण वेळ मिळाला की वचपा काढणारच, पण आपल्या डोक्यात असतं ते की ह्यांनी माझा अपमान केलेला आहे. पण समर्थ इथं सांगतात की तिथे नम्रता असायला पाहिजे, हीनता असायला पाहिजे, कारण तसं जर तू अहंकार, कारण तुझा अपमान तुझा झालेला नाही आहे, त्या देहाचा झालेला आहे, म्हणजे हा देहाचा अहंकार ह्याला देहबुद्धी असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण पाहिलं, परत मी त्याच्यावरच येते की बुद्धी जी आहे ती तुमची देहाच्या बाजूने विचार करायला लागते तेव्हा त्याला देहबुद्धी म्हणतात. सगळ्यात सूक्ष्म काय आहे आपल्या शरीरापेक्षा, आपलं शरीर सगळं स्थूल शरीर आहे, ह्याच्या पेक्षा सूक्ष्म मन आहे, मनापेक्षा सूक्ष्म बुद्धी आहे, बुद्धीपेक्षा सूक्ष्म आत्मतत्व आहे, म्हणजे सूक्ष्मतम काय आहे आत्मतत्व. मग बुद्धी सूक्ष्म आहे त्याच्यापेक्षा सूक्ष्म होणं त्या स्थूल होणं गरजेचं आहे. आत्मतत्वाच्या पर्यंत जायचं असेल तर आत्ता बुद्धीने आत्मतत्व दिसत नाही, बुद्धी सूक्ष्म सगळ्यात आहे, मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म आहे, पण त्या बुद्धीला अजून सूक्ष्म केलं तर ती आत्मतत्वापर्यंत जाणार आहे. मग त्या बुद्धीला आत्मतत्वाकडे वळवण्यासाठी अंगी काय पाहिजे, विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे आणि लीनता पाहिजे किंवा नम्रता हवी. आता विनयशीलता, लीनता, नम्रता हे वासनेचे परिणाम आहेत असं गोंदवलेकर महाराज सांगतात. कारण आपण मग अशी पाहिलं की अंतरंगात ज्या वासना निर्माण होतात त्याचे तरंग होतात आणि त्या तरंगानुसार बुद्धी ही निर्णय घेते. आणि आपण म्हणतो की वासना म्हणजे काय, हवे नकोपणा. कोणाचा हवे नकोपणा, माझा, माझा म्हणजे माझ्या देहाचा, मला नाही बाबा बटाटे वडे आवडत त्यात मिरची घातलेली त्यामुळे लाल तिखटच पाहिजे,
मला नाही पालकाची भाजी आवडत, कुणाला नाही आवडत, तुमच्या जिभेला नाही आवडत. म्हणजे हवे नकोपणा कशाचा आहे? वासना म्हणजे काय? हवे नकोपणा. हे हवंय ते नको, हे हवंय ते नको, हा कुणाचा आहे? हा आत्मतत्वाला नाही, आत्मस्वरूपाला नाहीये, हा माझ्या देहाला आहे. आणि हा हे जे माझं देह मी करता, हा जो आहे हा देह अहंकार आहे. आणि या देहाला डिवचलं की क्रोध निर्माण होतो, आणि क्रोध हा सर्व षडरिपूंचा काय म्हणत अपत्य, म्हणजे त्याची बरेच अपत्य आहेत त्या क्रोधाची. लोभ आला, मद आला, मत्सर आला, जे षडरिपू आहेत ना, ती सगळी त्या क्रोधाची अपत्य. कारण क्रोध झाला की बुद्धी काम करत नाही. बघा तुम्ही, म्हणजे ना माझे साहेब होते, ते कुठलाही निर्णय घेताना सांगायचे, दंडवते, चिडली असेल आत्ता 10 मिनिटांनी निर्णय घे. कारण माणूस क्रोधामध्ये चुकीचा निर्णय घेतो, अतिशय सुखामध्ये पण चुकीचा निर्णय घेतो. म्हणजे दुःख क्रोध ह्याच्यामध्ये चुकतोच. माझ्या एका ऑफिसरने लिहून ठेवलं होतं, टेम्पर इज मोस्ट प्रेशियस थिंग, डोंट लूज इट. किती सुंदर वाक्य आहे ना, की क्रोध हे प्रेशियस थिंग आहे. प्रेशियस म्हणजे काय म्हणतो आपण? सुवर्ण, रत्न, हिरे, माणके, आपण किती सांभाळून ठेवतो की नाही? तसा क्रोधाला सांभाळा, डोंट लूज इट. त्याला तुम्ही गमावू नका, किंवा त्याचा तुम्ही त्याग करू नका. त्याचा त्याग केला की झालं सगळं. देहबुद्धी उफाळली, देहबुद्धी उफाळली की तुमचं सगळं कंट्रोल सुटला, आणि विवेक सुटला. वैराग्याचं तर काही त्याच्यामध्ये हेच संबंधच येत नाही तिथे. आणि मग देहबुद्धीमुळे वासनेच्या मागं हा सगळा रथ सुरू होणार. त्यामुळे वासना म्हणजे हवे नको पण, आणि हे हवे नको पण आपल्याला स्वप्नातही दिसतं, जागेपणी पण दिसतं, रात्री पण दिसतं, दिवसा पण दिसतं. म्हणजे काय करतो आपण? त्याचा ध्यास घेतो. बरोबर आहे ना? पण समर्थ सांगताय की हा हवे नकोपणाचा ध्यास घेतला की तुमचं मन काय होणार आहे? पूर्ण भरणार आहे त्या हवे नकोपणाने, म्हणजे वासनेने. पण तुम्ही जर ध्यास परमात्मा स्वरूपाचा घेतला, तर त्या आपण मग अशी पाहिलं तसं चित्त शुद्ध शुद्ध होत जाईल, आणि त्या परमात्मा स्वरूपाला मोकळी जागा मिळेल ना तुमच्या मनात शिरायला, तुमच्या बुद्धीत शिरायला, हो की नाही? आपण जर एखादी काही भरायचं असेल, पाणी किंवा काही भरायचं असेल, तर आपण काय करतो? ते आधी त्यामध्ये जे दुसरं आहे ते काढतो, मोकळं करतो ना ते, आणि मग त्यात आपण दुसरं भरतो. कुठलंही प्रपंचातलं उदाहरण देते, म्हणजे जास्त पटकन कळतं. मग किंवा अर्ध असेल, तर अर्ध तुमचं सत्व हे सात्विकतेने शुद्ध झालेलं मन आहे, त्याच्यावर अजून थोडं 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 सात्विकता वाढवायची असेल, तर ते घाण जो आहे ती साफ करायला पाहिजे ना. म्हणून समर्थ सांगता की ह्या अहंकाराला तुम्ही काय करा, तर सात्विकतेकडे न्या. आणि हे फक्त तुम्हाला सत्संगतीने, सद्गुरु कृपेनेच प्राप्त होणार आहे. आणि ही शिकवण समर्थांनी, म्हणजे ह्या एका समासामध्ये समर्थांनी काय केलेलं आहे? श्रवण, नम्रता, लीनता, देहा म्हणजे देहाचा अहंकार, आणि मृदुता किंवा स्वतःमध्ये वैराग्य उत्पन्न. वैराग्य म्हणजे आसक्ती, म्हणजे आपल्याला हवंय, शरीराला जेवढं हवंय तेवढं. आपण हा वैराग्य वैराग्य खूप विषय पाहतो, पण वैराग्य म्हणजे सगळं सोडून देऊन रानात निघून जा असं नाही. रानात निघून गेलेली ती पण एक गोष्ट आहे. सगळं सोडून एक माणूस जातो, मी झोपडी बांधून राहील म्हणे काही नाही, आणि मग त्याला सकाळी चहा प्यायची भुकी येते, तो मांजर पाळतो हे काय गाय पाळतो, मांजर पाळतो, आणि मग तिथं तो प्रपंच. अरे समर्थ हे सांगताय की तुमच्या मनातून ह्या वासना किंवा ह्याचा क्षय व्हायला पाहिजे. किती हवंय? माझ्या देहाला अनुकूल आहे तेवढं. देह तर नरदेह गबाड म्हणतात समर्थ, सगळे संत म्हणतात ना नरदेह. शंकराचार्य म्हणतात नरदेह अतिशय काय म्हणतात त्याला, खूप कष्टाने साध्य होतो, पाप आणि पुण्य समसमान झालं की. आणि म्हणजे तो नरदेह जितका चांगला आहे त्याचा उपयोग कसा कराल त्याच्यावर आहे ते. त्यामुळे समर्थ सांगतात की नरदेह म्हणजे भवाड आहे. त्याचं काय आहे? त्याला चांगल्या स्थितीत ठेवण्यासाठी जेवढं आवश्यक आहे तेवढं करा. त्याचे चोचले पुरवू नका, म्हणजे ती आसक्ती झाली. त्या आसक्तीचा त्याग करा, ती आसक्ती टाळा, वैराग्य अंगी बाणव.
आणि तरीही शिष्याच्या लक्षात येत नाही म्हणून समर्थ अजून शिष्याला समजवत आहे. आणि ह्याच्यानंतर पण त्यांच्या लक्षात आलं जुन्या दासबोध लिहिल्यावर, मग समर्थाने आत्मारा महाग्रंथ लिहिला जुन्या दासबोधानंतर, की लक्षात शिष्याच्या काहीही अजून लक्षात आलेलं नाहीये म्हणून समर्थांनी आत्माराम हा एक ग्रंथ लिहिला. आता आपण विविध शिकवण हा समास पाहिलेला आहे समर्थांनी, कारण एका तासामध्ये सगळा समास सांगणं फार अशक्य, कारण एकच ओळी इतकी काही सांगून जाते ना. त्यामुळे आपण आता इथे थांबूया आणि पुढच्या वेळेस आपण 11वा जो समास आहे तो पाहणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.